5 ते 6 वर्ष आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून मन की बात हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी घेतला जातो। त्यामध्ये देशातील विविध जे घटक आहेत त्या घटकांनी विशेष काय कार्यक्रम राबवलेले असतात ते कार्यक्रम त्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवले जातात। प्रत्येक जिल्ह्यामध्ये मन की बातचा विशेष कार्यक्रम व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टी प्रदेशाच्या वतीनं हा कार्यक्रम आखला गेलेला होता। आजचा हा कार्यक्रम सातारा जिल्ह्याच्या वतीनं सातारा शहरामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला। त्यामध्ये अंगणवाडी सेविका या सेविकांनी मन की बात या कार्यक्रमाचा आज लाभ घेतला। बऱ्याच अंगणवाडी सेविका अशा होत्या की मन की बात हा कार्यक्रम ऐकून होत्या परंतु तो कधी प्रत्यक्षात पाहिला नव्हता, परंतु आज प्रत्यक्षात प्रत्येक अंगणवाडी सेविकांनी हा कार्यक्रम पाहिला। या माध्यमातून महिन्यातील प्रत्येक रविवारी हा कार्यक्रम त्यांचे कुटुंब इथून पुढच्या काळामध्ये पाहतील अशी अपेक्षा या माध्यमातून मी करतो। आजचा जर मन की बात हा कार्यक्रम बघितला तर विशेष त्यामध्ये मोदी साहेबांनी आज तमिळनाडूमधली एक घटना सांगितली की नारळ विकणारी एक महिला, ज्या महिलेनं छोटे छोटे म्हणजे रुपये 2 रुपये 10 रुपये साठवून आपल्या शाळेसाठी 1 लाख रुपये निधी दिला, म्हणजे शिक्षणाला किती महत्त्व इथून पुढच्या काळामध्ये आहे हे त्या महिलेनं दाखवून दिलं की आपल्या स्वतःच्या ताटातला घास एक काढून तिने आपल्या शाळेसाठी दिला। म्हणजे अखंड भारतामध्ये प्रत्येक नागरिकांनी त्याचा बोध घेऊन शिक्षणाला काय महत्त्व आहे किंवा इतर ज्या गोष्टी घडत असतात समाजामध्ये त्याला काय महत्त्व आहे हे मोदी साहेब कायम त्या मन की बात या कार्यक्रमातून सांगत असतात। मला असं वाटते की सातारा जिल्हा नव्हे तर अखंड भारतामध्ये समाजातील प्रत्येक घटकांनी आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या विभागातील सर्व नागरिकांबरोबर हा कार्यक्रम हा 100% बघितला पाहिजे आणि आपल्या देशासाठी कमीत कमी हा 30 मिनिटाचा कार्यक्रम जर आपण बघितला तर भविष्यात आपण पण काहीतरी करू शकतो ही ऊर्जा 100% ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळू शकेल। मी आज या सातारा जिल्ह्याच्या वतीने सर्व अंगणवाडी सेविका ज्या इथं उपस्थित राहिल्या त्यांचे सर्वांचे आभार मानतो। हा नवीन नाविन्यपूर्ण कार्यक्रम त्यांनी बघितला आणि इथून पुढच्या काळामध्ये पण बघणार असं त्यांनी ते एक अपेक्षा व्यक्त ह्या कार्यक्रम पुन्हा एकदा मी आभार मानतो। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे तर आपले माननीय पंतप्रधान कार्यक्रम ठेवलेला आहे तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला आमच्या अंगणवाडी ताईंना एक विशिष्ट समाजात जे स्थान आहे ते म्हणजे चांगलं स्थान भेटावं आणि आमच्या अंगणवाडी ताईंच्या ज्या काही समस्या आहेत अगदी खूप बेसिक समस्या आहेत, त्यांची वेतनाची मागणी आहे खूप वर्षांपासून, तर ती मागणी असेल किंवा आमच्या अंगणवाडीला ज्या सोयीसुविधा पाहिजेत त्याच्यामध्ये अंगणवाडीसाठी प्रशस्त वर्गखोली असेल, अंगणवाडीसाठी वजन काटे आहेत किंवा बालकांसाठी एक खेळणी म्हणा किंवा सॅनिटाईज मशीन असेल किंवा किशोरी मुलींसाठी वेंडिंग मशीन आहे, ह्या बेसिक खूप आमच्या गोष्टी आहेत तर ह्या आमच्या अंगणवाडीला मिळाव्या आणि आमच्या अंगणवाडी ताईची जे एक चांगली पिढी घडवण्याचं काम आहे तर ते कुठंतरी म्हणजे त्याला एक पाठबळ मिळेल आणि ह्या ह्याच्यातून म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या अंगणवाडी ताईला एक चांगलं स्थान समाजात मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे। धन्यवाद। अंगणवाडी क्रमांक 19 नागरी प्रकल्प सातारा। आमच्या अडचणी अशा आहेत की अंगणवाडीमध्ये सर्व सुविधा शासनामार्फत व्हाव्यात, सरकारमार्फत व्हाव्यात आणि आमची एक महत्त्वाची मागणी आहे की मानधन हा शब्द आमच्या ह्याच्यातनं निघून जावं, वेतन व्हावं, वेतन आलं की सगळ्या फॅसिलिटी सगळ्या मागण्या आमच्या मान्य होतात, ही एवढी अगदी कित्येक वर्षापूर्वीपासूनची आमची मागणी आहे तर ती मान्य करावी आणि आम्ही नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत त्यांना मी अभिवादन करते आणि आमची एवढी वेतनाची सर्वांच्या वतीनं जी वेतनाची मागणी आहे ती परिपूर्ण व्हावी एवढी मी मागणी मानते। तुम्ही या सर्व मागण्या घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्ष भेटलेला आहात, त्यावेळेला त्यांनी काय आश्वासन तुम्हाला दिलं? नाही आम्ही प्रत्यक्ष नाही, आमचे असे ह्याच्यामार्फतच आम्ही पत्राद्वारेच आम्ही आम्हाला आपल्यातर्फे भेटण्याचा योग मिळाला तर आम्ही अवश्य भेटू। आम्ही सगळे तुम्ही भेटलेला आहात प्रत्यक्ष, त्यावेळेला तुम्ही काय त्यांना मागणी पूर्ण? आम्ही मागणी सर्व माझं नाव सुनीता नारायण किरवे, अंगणवाडी क्रमांक 41 नागरी प्रकल्प सातारा आणि आम्ही नरेंद्र मोदींना भेटायला गेलो होतो, त्यांनी अतिउत्तमाचा आमचा सत्कार केला
स्वागतही केलं आणि आमच्या ज्या मागण्या होत्या की मानधन नको वेतन हवं त्या माध्यमातून आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला आणि अंगणवाडी महिलांच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी आम्ही त्यांना मांडल्या आणि त्यांनी खूप छान आम्हाला सहकार्य केलं आणि त्याच्यावर विचार करू असं आम्हाला त्यांनी सांगितलं.